भाऊसाहेब चौधरी फाउंडेशनच्या वतीने चांदवड येथील पर्वतरांगांच्या कुशीत वसलेल्या स्वयंभू श्री रेणुका मातेच्या नवरात उत्सवाची सुरुवात होणार आहे. या नवरात उत्सवात विविध सेवा सुविधा पुरवण्यात येणार आहे. त्यासाठी मंदिराच्या माथ्याजवळील प्रवेशद्वाराजवळ स्वतंत्र भव्य कक्ष उभारण्यात आला आहे. यात भाविकांना संपूर्ण मार्गदर्शन करण्यासाठी LED व्यवस्था करण्यात आली आहे. यात महाराष्ट्र शासनाच्या संपूर्ण योजनांची माहिती सदर ठिकाणी देण्यात येणार आहे. येणाऱ्या संपूर्ण रेणुका भक्त भाविकांसाठी खिचडी वाटप रुग्णवाहिका सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. शिर्डी संस्थानच्या धर्तीवर सदर रेणुका मातेच्या प्रांगणात 12,000 स्क्वेअर फुटाचा डोम मंडप भाऊसाहेब चौधरी फाउंडेशनच्या वतीने भाविकांसाठी दर्शन सुलभ व आनंदाने व्हावे यासाठी टाकण्यात आला आहे. सदर मंडपात कूलरची व्यवस्था असून या ठिकाणी हिरकणी कक्षाची सुद्धा माता भगिनींसाठी निर्मिती करण्यात आली आहे. सदर नवरात्र उत्सव सुरू होत असताना या ठिकाणी भाविकांसाठी ज्या सुविधा भाऊसाहेब चौधरी फाउंडेशनच्या वतीने देण्यात येणार आहे याची माहिती स्वतः भाऊसाहेब चौधरी व अभिषेक चौधरी यांनी दिली. रेणुका माता नवरात्र उत्सव हा सुरू होतोय. एक महाराष्ट्रामध्ये आगळं वेगळं असं हे देवस्थान आहे आणि भाविक पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रातून या ठिकाणी येत असतात. त्या सर्व भाविकांना मी शिवसेनेच्या वतीने आणि आमच्या सर्व शिवसेना परिवाराच्या वतीने चौधरी परिवारांच्या वतीने शुभेच्छा देतो. धन्यवाद. आपण या ठिकाणी बऱ्याचशा सुखसुविधांचं दिलेलं आहे भाविकांना, तर याच्या संदर्भात आपण काय सांगाल? या रेणुका देवी देवस्थानच्या या ठिकाणी याचे जे एक जागृत महाराष्ट्रातील देवस्थान आहे, त्या देवस्थानाला शिवसेना चांदवड तालुका आणि भाऊ चौधरी प्रतिष्ठानच्या वतीने गेले 8 वर्ष या ठिकाणी जे काही भाविक या ठिकाणी असतात त्यांना सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचं काम करतो आहे. यावर्षीसुद्धा 10 दिवस या ठिकाणी प्रसाद वाटप असेल, शासकीय योजनांसाठी ज्या शासकीय योजना नागरिकांच्या दिल्या त्याची पुस्तिका असेल, आरती पुस्तिका असेल, म्हणून जे महाराष्ट्रातून सर्व भाविक येतात, जिल्ह्यामधून या ठिकाणी जे भाविक येतात त्यांना दर्शनासाठी जी रांगची व्यवस्था आहे ती रांगेची व्यवस्था या ठिकाणी केली आहे. आणि आमच्या माय भगिनी ज्या ठिकाणी या बहिणी येत आहेत त्यांच्याकडे बाळाला जर त्या ठिकाणी काही हे करायचं असेल तर त्या ठिकाणी हिरकणी कक्ष या ठिकाणी 2-3 ठिकाणी आम्ही करतो आहे. पोलिसांचा याने एक कक्ष त्या ठिकाणी ठेवतो आहे. म्हणून येणारे भाविक आहे त्यांना सुरक्षितता, बहिणींची सुरक्षितता त्या सगळ्या दृष्टीने या ठिकाणी आम्ही असं सुसज्ज आपण पाहिजे. या ठिकाणी लाईटिंगची व्यवस्था असेल, मंडप व्यवस्था असेल, रांगेची व्यवस्था, ही सर्व व्यवस्था शिवसेना चांदवड विधानसभा तालुक्याच्या वतीने आणि भाऊ चौधरी फाउंडेशनच्या वतीने या ठिकाणी करतो आहे. हे देवीचा उत्सव एक आगळं वेगळं महत्त्व जे प्राप्त आहे त्याला टिकून ठेवायचं काम आम्ही हे सर्व मंडळी करतो आहे. त्यांना लहान मुलांना काही एक हिरकणी कक्ष आम्ही इथे स्थापना केली, म्हणजे जे काही महिलांना लहान बाळाला स्तनपान करायचं असेल तर त्याची व्यवस्था बंदिस्त व्यवस्था नसते आणि मग महिलांना त्या गोष्टीची थोडी अडचण होते, तर ती आम्हाला निदर्शनास बाब आणून दिली. तर ह्यावेळेस आम्ही ते हिरकणी कक्ष असं त्याला नाव दिलं आहे आणि ते त्याची उभारणी देखील आम्ही इथे केलेली आहे. त्याचबरोबर रोज आम्हाला अनेक सामाजिक जनजागृतीचे किंवा एक सांस्कृतिक कार्यक्रम आम्ही घेणार आहोत. उद्या आत्ताच आम्हाला थोड्या वेळापूर्वी माहिती मिळाली, उद्या सर्पदंश जो जे काही प्रमाण तालुक्यात वाढतंय किंवा आपल्या भागात वाढतंय, ज्या लोकांचे मृत्यू होतात, तर त्याच्यावर जनजागृती म्हणून आम्ही उद्या एक छोटंसं व्याख्यान इथे ठेवलेलं आहे की समजा सर्प कुठल्या प्रकारचे असतात, त्याच्या ते चावल्यावर तुम्हाला तुम्ही काय केलं पाहिजे, तो विषारी की बिनविषारी, ही सगळी माहिती देण्यासाठी एक छोटंसं सर्पदंशाशी निगडीत आम्ही एक व्याख्यान इथे ठेवलेलं आहे. तर अशा पद्धतीने पूर्ण पुढचे 9 दिवस वेगळे वेगळे अनेक उपक्रम सामाजिक असतील, सांस्कृतिक असतील आणि त्याचबरोबर जे आता महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब ज्या पद्धतीने काम करत आहेत, त्यांच्या ज्या योजना आहेत त्याची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत द्यायचा आमचा प्रयत्न आहे. तर मी सर्व नागरिकांना या निमित्ताने या उत्सवाला तर ते सर्वजण येतात पण आम्ही हा जो उपक्रम सेवा भावनेतनं करतो त्याला देखील त्यांनी नागरिकांनी भेट द्यावी आणि त्याचा लाभ घ्यावा अशी मी त्यांना विनंती करतो आणि नवरात्री उत्सवाच्या त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. आपण बघितलं असेल की दरवर्षाप्रमाणे आज 9 वर्ष हे चालू आहे. भाऊ चौधरी फाउंडेशन साहेबांच्या वतीने आपण इथे वेगवेगळे कार्यक्रम राबवत असतो, महिलांच्या सोयीसुविधा बघत असतो, जसे की इथे आता नेहमीप्रमाणे एक ॲम्ब्युलन्स राहणार आहे, त्याच्यानंतर आपलं वैद्यकीय कक्ष राहील, हिरकणी कक्ष राहील जसं साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे, आणि आपण फरा वाटपाची सुद्धा इथे सोय केलेली आहे जेणेकरून जे भाविक लांबनं पायी येतात त्यांच्यासाठी आपण एक फराळाची सुद्धा इथे सोय करून ठेवली की जेणेकरून ते आल्यानंतर इथे आरामात बसतील. मंडपामध्ये आपण इथे छान त्यांना एक मंडप दिलेला आहे, तिथे बसून आरामात खिचडी वगैरे खाऊन पाण्याची व्यवस्था केलेली आहे इथे.
म्हणजे आपण भाविकांची सगळी सोय इथे बघितलेली आहे, जेणेकरून कोणाला काही दुखापत झाली तर ती सुद्धा इथे निवारण केली जाईल, कोणाला कसल्याही प्रकारची अडचण येणार नाही. आणि ह्या वर्षी एक नवीन उपक्रम असा आहे की भाविक दरवर्षी उन्हामध्ये किंवा पावसामध्ये उभे असतात, तर त्यांना आता आपण एक छान छत दिलेलं आहे जेणेकरून तिथे त्यांची गैरसोय होणार नाही, निवांत ते बसू शकतात, कोणीही उन्हात उभं राहू शकत नाही किंवा पाऊस आला तरी ओलं होऊ शकत नाही, अशी आपण सगळी व्यवस्था भाऊ चौधरी फाउंडेशनच्या वतीने केली आहे. आणि खूप छान ही सुविधा आहे. शिवाय आपण साहेबांचे सुद्धा, मुख्यमंत्री साहेबांचे सुद्धा आभार मानतो की त्यांनी सुद्धा वेगवेगळ्या योजना महिलांसाठी आणलेल्या आहेत, त्या सुद्धा आपण इथे स्क्रीनवर लावणार आहोत. म्हणजे सगळ्या प्रकारे इथे महिलांसाठी खूप छान सोयी सुविधा केलेल्या आहेत. सदरच्या नवरात उत्सवाच्या कार्यक्रमासाठी अभिषेक दादा चौधरी, रोशनीताई कुंभारडे, शिवसेना नेते शांताराम ठाकरे, शिवसेना नेते संदीप उगले, तालुका अध्यक्ष निलेश ढोगे, त्याचप्रमाणे निश्चित साहेब हे विशेष प्रयत्न करून भाविकांच्या सर्वात चांगल्या प्रकारे सोयीसाठी प्रयत्न करत आहेत. एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी सुनील अन्ना सोनवणे, चांदवड.